पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलावावर शोले स्टाईल सुरू करण्यात आलेलं आंदोलन आता चांगलंच पेटलं असून शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. तिसंगी सोनके तलावात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी कालव्याच्या गेटवर चढून शोले स्टाईलनं आंदोलन सुरू केलं होतं. हे आंदोलन सुरू होऊन 24 तास उलटून गेले. अजूनही शेतकरी टॉवरवर बसून आहेत. जोपर्यंत पाणी तिसंगी तलावात सोडणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नसून वेळ आली तर आत्मदहन करणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. या आंदोलनकर्त्यांमधील अशोक पवार यांची तब्येत खालावल्याची माहिती मिळते. 24 तास झाले तरी कोणत्याही लोकप्रतिनिधीनं अद्याप आंदोलनस्थळी साधी भेटही दिली नाही. पाणी तलावात सोडा, अन्यथा विषारी औषध प्राशन करून आत्मदहन करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या तिसंगी तलावामध्ये दरवर्षी रोटेशनप्रमाणे पाणी सोडण्याचा म्हणजे जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे यावर्षी पाणी सोडलेलं नाही तलावामध्ये. तर पाणी सोडण्यासाठी आम्ही 23 तारखेला आत्मदहनाचा इशारा सगळं प्रशासनाला दिला, वर दिला. आणि अजून 23 तारीख ते 25 तारखेपासून आम्ही कालपासून काल 8 वाजल्यापासून इथं आत्मदहनासाठी इथं म्हणजे पाणी जर तलावात नाही आलं तर आम्ही आत्मदहन करणार. काल 8 वाजल्यापासून इथं आम्ही इथं बसून आहोत सर्व शेतकरी आणि पाणी सोडण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. जर पाणी नाही सोडलं तर आम्ही आत्मदहन करणारच, हा आमचा ठाम निर्णय आहे. आणि वरच्या नीरा बाडगळ पासून जी पाणी खालीचं रोटेशन आहे ते रोटेशन या लोकप्रतिनिधीच्या आडमोट धोरणामुळं चुकीच्या धोरणामुळं ही पाणी जे दुसरीकडे गेलेलं आहे त्या दुसरीकडे गेलेल्या पाणी गेल्यामुळं आमच्या या तलावात पाणी येऊ शकलं.